मंदिर है ना, हे जयपूरचं जे मंदिर आहे ना ते हनुमानाचं मंदिर आहे. तर याचं खूप आठवणी आहे माझी आजी ना नेहमी रोज संध्याकाळचे ना इथे यायची आणि तिथं ते चिरंजीव दाणे मिळतात ना ते घेऊन यायची. रोज संध्याकाळी माझ्यासाठी तो प्रसाद वगैरे घेऊन यायची. मी मे बी पहिली दुसरीला होती तेव्हा ना मी तिथं नवरात्रीची जी जत्रा असेल तिथं हरवली होती. तर त्यांच्या मॅडम आहे ना त्यांच्या मुलाने मला शोधून आणलं होतं. सापडली का तू? सापडली होती म्हणून इथे ना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग होणार आहे स्पेशल. तर आज आम्ही निघालोय चालत चालत आम्ही सगळे भाऊ बहिणी आणि आमचे ते फुगलेले हे बघा असं कसं सासरवाडीवर आल्यानंतर जावाय कसा फुगतो बघा हे फुप्पा फुप्पा सारखं फुगणं. तर आता आम्ही चाललोय लहानपणी आमच्या इथे ना सप्तशृंगीच्या मंदिरात आम्ही नेहमी जायचो आणि तिथे ना खूप सारे खाण्याचे वगैरे स्टॉल्स वगैरे असतात. तर आज असाच वेळ होता आमचा जो थोडा तर असं वाटलं की मी तुम्हाला तिथे घेऊन जाऊ. आणि शहाटा पण आमचा एकदम छान आहे म्हणजे वेल डेव्हलप आहे. तर इकडे माझ्या वहिनी आणि माझे विहाना आणि माझी मामाची मुलगी आहे आणि जो कॅमेरा पकडला आहे तो मावशीचा मुलगा आहे आणि विडूला घरीच ठेवलेला आहे कारण की आम्ही अर्धा एक तासात रिटर्न येणार आहे. तर चला आता आमच्यासोबत जे मंदिर आहे ना ते हनुमानाचं मंदिर आहे. तर याचं खूप आठवणी आहे माझी आजी ना नेहमी रोज संध्याकाळचे ना इथे यायची आणि तिथं ते चिरंजीव दाणे मिळतात ना ते घेऊन यायची. रोज संध्याकाळी माझ्यासाठी तो प्रसाद वगैरे घेऊन यायची. मला आठवतं का हे मंदिर? नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. माझं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. मंदिरात आहे ना पहिले ना खूप मोठं वाटायचं मंदिर नाही का. आता आज आतमध्ये जाऊ मी जेव्हा राऊंड मारणार तेव्हा वाटतं की एक छोटं मंदिर झालं. तर इथे ना दसऱ्याचं रावण दहन पण होत असतं. तर हे जे समोरचं पटांगण आहे ना तिथं होतं आणि नवरात्रीचे जे 9 दिवस असतो तिथे ना इथं खूप मोठा मेळा लागायचा. भरपूर साऱ्या राईड्स वगैरे छान स्टॉल्स वगैरे असायचे. ते जे समोर गेट दिसतंय ना पहिले ना ते गेट नव्हतं ते मग आम्ही आम्हाला असं वाटतं की मी इंजिनिअरिंगला वगैरे असताना हे गेट तयार झालेलं आहे आणि आता हे शाद्याची आयडेंटिटी पण ओळखली जाते हे असं एंट्री गेट. आणि हे प्लाझाज वगैरे हे पण पहिले नव्हते हे नंतर नंतर झालेलं आहे. मे बी माझ्या लग्नाच्या वेळेस नुकतेच कन्स्ट्रक्शन झालेले होते. 8-9-10 वर्षात सारी डेव्हलपमेंट झालेली आहे बघ. नेहमी आमच्या शाद्याला नाव ठेवायचं आमचा अमरनेर सर आमचा अमरनेर तो सब माझ्या शादा नेहमी आला की चालून जायचं विकीच काय त्या शाद्यामध्ये काय ते आणि अमरनेर भारी म्हणे. तर इथं पण चायनीज शॉप्स वगैरे आहे. अगं पुढे बघितलं पुढे गेल्यावर पुढे खाल्लं होतं चांगलं म्हणून इथे ट्राय करू. पुढे कुठे खाल्लं होतं तुम्ही? हा मंदिराजवळचीच चांगली आहे. नंदू म्हणते नंदूला माहिती आहे. होय नंदू कुठली चांगली आहे? आपण इथं पालवाची खायला यायचं ना. हो आठवत मला दिवाळीला दिवाळीला यायचं पालवाची खायला. पुढे पुढे बघ इथं पण ऑमलेट चिकन याचे रेस्टॉरंट आहे. चप्पल शिवणार आहे आजकाल. ए आजकाल चप्पल शिवणारे किती कमी दिसायला लागले. मी तर बघितले बी नाही पुण्यात. इंडियामध्ये तरी आहेत ऑस्ट्रेलियामध्ये नसतील. नाही शॉपिंग मॉलमध्ये असतील चप्पल शिवणारे. त्यांचे रेट पण तसेच राहत असतील. मग हे बघा संतोष मुंबई वडापाव. पायनॅपल पाहिजे तरी शाद्याची बस शहादा नंदुरबार नंदुरबार नंदूच्या मामाच्या गावाची बस आहे. मामाच्या गावावरून आली ना नंदू बस.
आता है ना मंदिराची आरती होते, मंदिरात आरती होते, तर आता आम्ही जरा फास्ट चाललोय. आरती मिळून गेली, लकीली आम्हाला मिळाली आहे, तर फास्ट चाललोय आम्ही. मग आल्यावरती मग परत बाहेरचं दाखवू. मजबूत आणि इथे ना खूप मोठी जत्रा असते. इथं पण दानपेटी आहे. या मंदिराबद्दल तर या मंदिराबद्दल मला एक गोष्ट सांगायला आवडेल. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये आमच्या मॅडम बघितलं असतील, वंदना मॅडम, तर इथं जेव्हा हे असते ना बाहेरगाव सांगितलं तुम्हाला, ह्या शिक्का खूप दिवसापासून इथं असतो. असं लहानपणी मीच होतं की इथे ना तुम्ही लावायच्या आणि ज्याचा चिटकून गेला त्याची ना विष पूर्ण व्हायचे. लहान मुलांना काय होत ती मगाशी तुम्हाला मी जी स्टोरी सांगितली होती ना ती होती. मी मे बी पहिली दुसरीला होती तेव्हा ना मी तिथं नवरात्रीची जी जत्रा असेल तिथं हरवली होती. तर त्यांच्या मॅडम आहे ना त्यांच्या मुलाने मला शोधून आणलं होतं. सापडली का तू? सापडली होती म्हणून तर इथं विचारलं. तर आणि ना हा जो परिसर ना तो पण खूप मोठा आहे आणि हे जे बागडे ना ते फार जुने आहे. म्हणजे मी जेव्हा लहान होती ना संध्याकाळी मस्त वाटतं, खूप छान आहे तिथं पाण्याची सोय वगैरे सगळे. आणि बघायला हे जे बाकडे ना ते आतापासून नाही आहे, ते जुन्या काळापासून आहे. ही बंधू हिची पेविंग वगैरे ना ती पण सगळी माझ्या लहानपणापासूनच आहे. मला असं वाटतं फक्त हे जे गेट आहे ना ते थोडं मी मोठी झाल्यावरती मॉडिफाय झालेलं होतं, बस स्टील इतकं नव्हतं. तर ते शारेतलं जर सप्तशृंगी मंदिर हे खूप फेमस आहे, फेमस बस स्टॉप पण आहे. म्हणजे नाही का सप्तशृंगी मंदिर म्हटलं की तिथं बरोबर उतरतात. तर खूप छान वाटते मला, खूप वर्षांनी मी इथं आलेली आहे. तुला काय खायचं? व्हिएनाला ज्यूस पाहिजे. चला व्हिएना आपण घरी जाऊ, मस्त ज्यूस खाऊ. तर बाहेर खायचं नवरात्रीच्या वेळेस मोठी यात्रा असते, खूप मोठी यात्रा असते. हा तर तुम्ही कारण की तुम्ही आले तेव्हा कोविड सुरू आहे ना, हो सारंगखेड्याची डिसेंबर मध्ये असते. आता तुमच्यापैकी कोणी ब्लॉगिंग स्टार्ट करा, सारंगखेड्याची यात्रा दाखवून या की नाही. तू तू आपण यायचो का रे जेव्हा मामाच्या गावाला यायचो तेव्हा इकडे सप्तशृंगीला की नाही यायचो एवढं? सप्तशृंगीला तर नाही, पण ते पावभाजी आपण आता रस्त्यात बघितलं पावभाजी सेंटर वगैरे तिकडे यायचो, पाणीपुरी खायचो, पाणीपुरी होय. अजून मुव्हीला जायचो, मुव्हीला काले म्हणत होते मुव्हीला. ओम शांती ओम पिक्चर बघितला होता बघ, आठवत आहे का तुला? ओम शांती ओम पूर्ण फॅमिलीने बघितला होता. नंदू होती तू तेव्हा ओम शांती ओमला? ते ऍक्च्युली राहायचंच नाही, ते ऑलवेज नंदुरबारला चाललं जायचं आपण यायचं तेव्हा. जशी नंदिनी ना माझी मामाची मुलगी आहे, मग दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यावर आम्ही जशी मामाच्या घरी जायचो ना तेव्हा नंदू तिच्या मामाच्या घरी जायची, त्यामुळे आमची अशी एवढी भेट नेवायची आहे ना. त्यामुळे तो मी किती तिला बोलतोय सारखा सारखा. नंतर जाऊ शकतात ना मग आत्याच्या मुलांना मुलींना भेटून. कोणाची काही असो वियानाची मात्र मज्जा असते. कोणता ज्यूस घेतला वियानाने? आमरस. आमरस कसं वियाना आवडलं? खाऊ खा पी.
काय झालं यांचे फोटो काढताय असं वाटतंय त्यांना. का पप्पा पप्पा तर फुल बोरत आहे. चला चला आता पाणीपुरी खायला जाऊ. ऍक्च्युली पहिले गोला खायचा होता पण आता पाणीपुरी खायची आहे. हा काय बोल, तुला ज्यूस आवडला? कारण की तू गुड गर्ल आहे. जे अतिथी रेस्टॉरंट आहे इथं आमच्या अॅनिव्हर्सरीचा फंक्शन झालं होतं. नंदू सांगेल, नंदू शाळ्याची आहे. हा तू घेऊन जा सगळ्यात बेस्ट पाणीपुरी सेंटरला. आणि वहिनी वहिनी ना आता सगळंच माहिती. चला तू मागे चलो, हम तुम्हारे पीछे. हो हो तरी तर सगळे बाहेर आहे ना, खाण्याचे स्टॉल आहे आणि गर्दी बघणार तर पूर्णपणे गर्दी आहे. आणि हा आहे ना शाळ्यात एंट्री करण्याचा मेन रोड आहे. या या रोडला काय नाव आहे? या रोडचं नाव काय? बायपास रोड, दोंडाईचा रोड. बघा सुनेला सगळं माहिती आणि पोरीला काय माहित नाही. सुनेला सगळं माहिती आहे. तर आपण आलेलो आहे पाणीपुरी सेंटर जायचं. पाणीपुरी कुठे? स्वामी समर्थ मंदिर. हा तेज बापरे. मीडियम कोण कोण आहे? तेज तर तिकडे येऊन जा. मीडियम आहे त्याला इझी झालं कधी येणं. सेपरेट घेईल. छोट्या पुरीवाले मला तर सगळ्यात जास्त ते आवडते पाणीपुरी मध्ये मसाला पुरी. डबल डबल टिबल टिबल मागतात मी खाऊन घेतात. हो का? मी पाणीपुरी खात राहते हळूहळू. हा काय बायको ना म्हणून तिला लुटून घेतात. ठीक आहे ना. आईस्क्रीमच पण दुकान खूप फेमस आहे तिकडे. बरका देवी म्हणून आहे. बरका देवी ना हो. वडापाव पहिले ना वडापाव नव्हता पहिले ना. सगळे पाणीपुरीचे वगैरे हे जे पे होते ते. आणि ना साबुदाणे वड्याचे पण एक हे असायचे इथं. नंदिनी तिला पकड बर का, रस्ता रस्ता जोरात वाहन आहेत. आणि ही जी पण बिल्डिंग आहे ना ही पण खूप जुनी आहे. इथं वडापाव तयार होतोय. फिरता काढायचं इथं खायचे का? हे घेऊ शकतो, शेअर करू शकतो. येतो तुम्ही ट्राय करून घ्या. तुम्ही तरी ट्राय करा घ्या. एक प्लेट ने काय होतं? ए विकी रगडावाली पाणीपुरी. हा शेअर करून घेऊ. टेस्ट करू. काय नव्हतं तुम्ही मगाशी म्हणत होती ना की साबुदाणे वडे पण मिळायचे. तर आता मी जशी आमची लॉरी बघितली तर ती साबुदाणे वड्याचीच आहे. तर मेबी तीच होती नाही का? असेच असे खूप दिवसांनी असे आपल्या बालपणीचं इथं आलं की खूप छान वाटतं. आज मी खूप खुश आहे म्हणजे नाही का, म्हणजे छान वाटायला लागले मला इथं आल्यामुळे. अजून आमचा नंबर आलेला नाही आहे. काय पाणीपुरी मसाला पूड साफायचा मसाला असतो हो का? म्हणून आज तुम्ही जास्त पाणीपुरीवर फोकस केलेलं आहे. अरे काल तो ट्रेलर बघितला ना तो लाल सिंग चड्डा. हॅलो
पाहून जाऊ दे. नाही आवडले काय करायचे काय म्हणताय? तिकट तू दे रे, मला मीडियम पाहिजे. मीडियम कर. तशी ही बरी आहे ती, आपण अगोदर खाल्ली ती चांगली, ती चांगली. बोरे तर संध्याकाळी माझ्या बहिणीकडे जेवण आहे. बिस्लरी घेणं चालू आहे, तिथं पण फोन पे होय. हे भगवा चौक शहादा, हा चौक आपला सगळ्यात फेमस आहे ना. इकडून नंदुरबार वरून यायचं आणि इकडून दोंडायचं. आणि हा रोड कोणता आहे? हे तर आपला शहाद्याचा रोड, बायपासला पण जातो ना. हा रोड बायपासला जातो का? जातो ना. कल्पना नगर आहे ना इकडे. हा चलो चला. मी ना पप्पा सोबत फिरते ना, फिरावं ना आम्ही ना नवी दहावीला जेव्हा होतो ना त्यावेळेस चाटे कोचिंग क्लासेसचं खूप क्रेज होत. चाटे क्लासेस जायचे, एवढी गर्दी असायची की फार त्यांना एक्स्ट्राचे बॅचेस वाढवावे लागले होते. अजून चालू दिसलं तर मला असं वाटलं मी तुम्हाला दाखवावं. मी आहे ना, तुला आवडलं मंदिर? ज्यूस पण आवडला? रस्त्याचं डिवायडर आहे ना ते पण आम्ही लहान असल्यापासूनच आहे नाही का, म्हणजे खूप लहान असल्यापासून. शहाद्याचा हा जो रस्ता आहे ना तो चांगला होता पहिलेपासूनच. जेजूंचा कॉम्प्लिमेंट घे. हो शहादा तुम्हाला कसं वाटतं? गरम आहे इकडे. बाप पंढरपुरी चाय घ्यायची का? पंढरपूर चाय खाऊया ना. माझे मम्मी पप्पा घेऊन जायचे तेव्हा. आता आपण आहे ना या पंढरकडातच चाललेलो आहे. इथे ना सगळे नवरात्री जेव्हा असायची ना तेव्हा खूप सारे स्टॉल यात्रा भरते वगैरे. आम्ही लहानपणी यायचो, रोज 9 दिवस यायचो. आणि तेव्हा आहे ना तुमचं लग्न झालं, तुम्ही लॉकडाऊन नंतर चाललेले हो, तरी खूप कमी होतो पण ठीक होतं. तर आता आपण परत हनुमान मंदिराचे चाललेलो आहे. तर हे साईडचं जे कंपाऊंड आहे ना तिथे ना दसऱ्याच्या दिवशी भंडारा पण असतो सकाळी सकाळी. आणि प्रॉपर जे रावण, खूप मोठा रावण असतो, त्यावेळेस मला खूप मोठा वाटायचा. आता एक्झॅक्ट माहिती किती फूटचा असतो, पण शहाद्याचं सगळ्यात फेमस रावण दहन असतं. त्याचे जे रावणाचं जे बिल्डिंग असते ना, म्हणजे जे बिल्ड करतात ते ह्या कंपाऊंड मध्ये करतात नेहमी. तर दसऱ्याला का? दसऱ्याचं दसऱ्याला नवरात्र गरबा पण होत असेल. हो आपण आलो तेव्हा उजेड होता, आता ऑलमोस्ट अंधार झालेला आहे. ज्या जावाईंकडून आज 2-2 सास वांडा दादा, ये जरा जास्त बसा बसा बसा. मागच्या जन्माचे पुण्य तुमचे. Happy birthday dear mommy, happy birthday to you.